त्याच्यानंतर सांगितलं मी गणपती संपताच मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सर्वता निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार, तुम्ही कोण या न या मी जाणार, हा नक्का मराठवाडा बघूचा जरांजे काय करतो आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दानपुढेवाले आले तर आवडायचं आहे का नाही. आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली. मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो, कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला, तुम्ही वाचला असेल, ट्विट केलं, त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं. मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपताच मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सर्वता निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार, तुम्ही कोण या न या मी जाणार, हा नक्का मराठवाडा बघूचा जरांजे काय करतो. आता नको काय म्हणतोय मराठीत म्हणा ना, देखला देवा दंडवत. एक तुम्हाला सांगतो, मी एक ठरवलं, आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा, तुझ्या कुठल्या कामात आले, व्यत्यय केला काय केलं का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो, किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल, तेच अमित शहा तेच आमच्या देवेंद्र ना, काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्याला टाके. मी मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत, मी आहे ना आम्ही आहोत, तुम्ही पण आज की नाही काळ्या कसं आज ना उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे, बीजेपी असं नाही आहोत बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असलं पाहिजे. कोण आपल्या वाटेने आपल्या नेत्यांच्या येणार नाही, आताही सांगा आमची सत्ता परत येणार, सत्ता येणार, सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी देऊ, साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरीने पाहिजे, सांगू शकता. आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दानपुढेवाले आले तर आवडायचं आहे का नाही, आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी येणार काय नाही येणार, अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावला मिळवावला. आणि आपल्या जगताप साहेबांनी सून सांगितले ना, ती सून या काळातली नाही पूर्वीची, आता नाही बरोबर ना, मला लागू नका कोणी. आणि आता एवढी वीज घेऊ नका, निकाला विकारा भावून द्यायचा. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरी वा सावंत साहेब, रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा, तयार करा, निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पण वाघ साहेब तुमच्या समोर बोल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जय काय करण्यासाठी तो पुत्र आहे का आणि महाराज होते का, त्यांची गुण कोण आत्मसात करणार, कोण आत्मसात करणार पुत्र एवढ्या 400 वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे देवत आपलं होतं, मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो. ज्याला फोटो असतो शिवजयंतीला हार घातला, पण महाराजांची बाबा हे गुण आहे. मी सध्या भूमिका वाचतोय, यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका, आपणही वाचा राजकारण्याने वाचा, नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतं मी वाचतो, राजकारण शिकवलं नेता कसा असावा, डोळस असावा, डोळे असं चालत नाही, डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो
घडवून नेता, अभ्यास तो कार्यकर्ता, कार्यकर्ता रत्नागिरीचा इचूट करूया. आपण हे 5 वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार, काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाताना कलेक्टर कडे पण जाणार. रत्नागिरी 5 वर्षांत कशी करणार आहोत आम्ही याच एक खासदार येणं मिटिंग करणं जाणं याच्यात आम्ही हे घडणार. रस्ते असेल, पाणी असेल, शैक्षणिक दर्जा असेल, इंडस्ट्री असेल, बेकारी घालवायचे उपक्रम असतील, त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल. आणि तसं एकेकाच्या मागे रस्ते रवी बस त्याच्या किती रस्ते यावर्षी पुढच्या 5 वर्ष रवीला आम्ही आराखडा मागू. समोर आहे म्हणून काळा पण पडत नाही. तो हसत घालत नाही पण मागणारे हसत यायला पाहिजे ना. मग चला तुम्ही आपली हे आता निवडणुका कार्यक्रम दिला ना कामाला लागाव असं नाही ते निवडणुका आल्या म्हणून.